पोलीस असल्याचे सांगून पेणमध्ये एका नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 17 वर्षीय तरुणी ही सहकाऱ्यासोबत ट्री हाऊसकडून पेणकडे येत असताना रिक्षाचालक प्रशांत पाटील यांनी मी पोलीस आहे असे धमकावून तरुणी आणि साक्षीदार यांना जबरदस्तीने आपल्या रिक्षात बसवले आणि त्यांचे मोबाईल काढून घेत त्यांना धामणी येथील एका बंद पडलेल्या कंपनीत नेऊन रिक्षा थांबवली. यावेळी रिक्षाचालक प्रशांतने त्यांना खाली उतरवून आणि दमदाटी करून तरुणीला बळजबरीने प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितले. त्यास तिने नकार दिला असता प्रशांतने तरुणीचे कपडे काढून प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची पट्टी तसेच बोट तिच्या गुप्तांगात घातली. नंतर आरोपीने आपल्या मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ दाखवून पीडित तरुणी आणि सहकारी यांना तसे करण्यास सांगितले आणि न केल्यास मी करेन असा दम दिला. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी प्रशांत पाटील याला पोलिसांनी अटक केली. तो मूळचा काळेश्री गावचा आणि सध्या रामवाडी येथे वास्तव्य करत आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.